हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव सचिन सिंह चंद्रकांत सिंह गावडे। मी मुंबई इथे राहतो आणि एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी मी एशिया पॅसिफिकचा सेल्स डायरेक्टर आहे। ओम मन सामर्थदाता श्री अनिरुद्धाय नमः हा सद्गुरू तारक मंत्र माझ्या आयुष्यामध्ये आला आणि माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं ह्या मंत्रामुळे। मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे मी जय बापूंकडे आलो आजपासून किमान 16 ते 17 वर्ष आधी। तर मी एका ऑफिसमध्ये एक साधारण ऑफिस बॉय होतो आणि आज एका सॉफ्टवेअर कंपनीसाठी मी सेल्स डिरेक्टर आहे। हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अनुभव। मी ग्रॅज्युएट झालो 2000 साली, त्यावेळी मी कल्याण युनिव्हर्सिटीमध्ये जात होतो माझं डिग्री सर्टिफिकेट घ्यायला, जस्ट पासआउट झालेलो। त्यावेळी मला एक सुंदर अशी बिल्डिंग दिसली काचेची आणि मी सहजतेने मनातल्या मनात बापूंना म्हणलो, हे बापू अगर मैं तेरा बेटा आहे ना तो मुझे ये बिल्डिंग में जॉब दिला दे। आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ऑगस्ट महिन्यामध्ये इमिडिएटली मला त्याच बिल्डिंगमधनं कॉल होता आणि तो माझा सगळ्यात पहिला जॉब होता। ती बिल्डिंग होती BKCची ICICI बँकची बिल्डिंग, जी 2000 साली मुंबईतली मला वाटतं सगळ्यात सुंदर बिल्डिंग होती। हा एक छोटासा सुंदर अनुभव हा का मी शेअर करतो, कारण मला भरपूर जण विचारतात की बापूंबरोबर कसं बोलायचं। तर मला वाटतं की बापूंबरोबर असं काही चॅनलच नाही आहे, तुम्ही आपण फक्त बापूंबरोबर बोलायचं। आपण बापूंना कधी प्रत्यक्ष पाहिलं नसेल तरीही त्यांच्या फोटोसमोर बोललं तरी पण बापूंपर्यंत आपले शब्द प्रत्येक क्षणाला पोचतात। सर्व साक्षी आहे बापू तो काय जाणे ना, हे मीनाताईचे बोल हे 108% खरे आहेत आणि ह्याची प्रचिती मला अनेक वेळा आलेली आहे। असाच एक दुसरा अनुभव, मी माझ्या सॉफ्टवेअरच्या सेलसाठी एकदा श्रीलंकेला होतो आणि एक लॉंग वीकेंड आलेला। तर माझ्या कलिगबरोबर मी ठरवलं की आपण इथे कोलंबोमध्ये बसून काय करणार, आपण एका वीकेंडला तिथे हिल स्टेशन आहे कँडी म्हणून तिकडे जाऊया। असा विचार करून आम्ही शुक्रवारी आमचे बॅकपॅक केलं, 2 दिवसाचे कपडे घेतले आणि फ्रायडे इव्हनिंगला ऑफिसमधनं सरळ एक तिकडचं जे स्टेशन आहे जिकडनं बाहेरगावी जाणाऱ्या बसेस सुटतात तिकडे पोचलो आम्ही। तर तिकडे किमान 6:45 दरम्यान आम्ही पोचलो। तर अशा बसेस लागलेल्या होत्या 7:30, 7:30, 8:00। तर 7:00 बस फुल होती, तर आम्ही डिसाईड आणि 7:30 बसमध्ये फक्त मधल्या सीट्स अवेलेबल होत्या। जसं आपल्या वॉलो बसेसमध्ये 2 साईडला 2 सीट असतात, तसं तिकडे 2 साईडला 2 सीट आणि मधला जो गॅप असतो त्या गॅपमध्ये छोट्या छोट्या सीट्स लावलेल्या असतात, कारण तो वीकेंड असतो, त्यांना माहिती असतं की खूप लोकं ट्रॅव्हल करणार। तर आम्हाला त्या मधल्या सीट्स मिळत होत्या आणि मी एकदम माझ्या कलिगला बोललो की नाही आपण पैसे तेवढेच द्यायचे, मग मधल्या सीट्समध्ये का कॉम्प्रोमाइज करायचं, आपण 8:00 बस पकडूया, आपल्याला विंडो सीट्स मिळतील आणि आरामात बसून जाता येईल। असा विचार करून आम्ही मग त्या मार्केट फिरायला गेलो, मार्केटमधनं फ्रूट्स घेतले, चिप्स घेतले, कारण तिकडे जाऊन हिल स्टेशनवरती कधी आपल्याला जेवायला मिळेल याचे काही टायमिंग फिक्स नव्हता। असं करत करत आम्ही मार्केट फिरलो आणि परत त्या बसस्टॉपवरती आलो। तर आमच्यासमोर ती 7:30 बस तिकडेच होती। माझ्या काय मनात आलं काही मला माहीत नाही, ही बापूंचीच प्रेरणा असावी। मी सडनली माझ्या कलिगला बोललो की नाही म्हणून आपण 7:30 बस पकडूया, आपण आपल्या कँडी ज्या डेस्टिनेशन आहे तिकडे लवकर पोचूया। तर ती लोकं बोलली नको रे जाऊया आपण आरामात जाऊया 8:00 बसेसने। मी त्यांना बोललो नाही म्हणून आपण हीच बस पकडायची आणि मी सरळ त्यांना घेऊन जबरदस्तीने त्या बसमध्ये बसलो। आमचे एक सिनियर कलिग होते त्यांना आम्ही लास्टच्या सीटमध्ये बसायला दिलं आणि मी आणि माझा दुसरा कलिग आम्ही त्या मधल्या बाकडा टाईप सीटवरती बसलो। आम्ही कँडीला पोचलो, आम्ही जे हॉटेल जिथे राहणार होतो तिकडे चेक इन केलं आणि थोडं फ्रेशन अप होतेवेळी टी व्ही लावला आणि टी व्ही ब्राउज करायला सुरुवात केलं। तर टी व्ही ते न्यूज चॅनल वरती ब्राउज करतेवेळी आलं, ते न्यूजवरती आम्ही जी बस घेतली 7:30 आणि त्याच्यामागे जी 8:00 बस होती त्या 8:00 बस ला LTTEने बॉम्बने उडवलं होतं। मी त्यावेळेला जेव्हा ही न्यूज केली तरी माझ्याकडे काही शब्द नव्हते आणि माझ्याकडे आजही काही शब्द नाही आहेत की मला त्यावेळेला कसं वाटलं हे डिस्क्राईब करण्यासाठी। बापूंना काय सांगायचं, थँक्स बोलायचं शक्यत नाही आहे। बापूने माझं आयुष्य माझा जीव वाचवला होता, दॅट वॉज लाईक माय यू नो नेक्स्ट लाईफ, दिस इज ॲक्च्युली माय लाईफ गिव्हन बाय बापू टू मी आफ्टर दॅट इन्सिडेंट। तो एक खूप मोठा अनुभव होता माझ्या लाईफमध्ये आणि फक्त सद्गुरूच जाणू शकतो की आपल्या फ्युचरमध्ये काय आहे आणि तो आपल्याला वेळी सावध करतो आणि आपल्याला
खरोखर एका हाताच्या ओंधळीप्रमाणे तो संकटापासून लांब नेऊन एका सेफ जागी ठेवतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.